लग्ना दिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलीत. लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात. सत्यनारायणाची पूजा संपते. बामण निघून जातो. नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते. अचानक नवरा समोर येतो. आजपासून साडीत अवघडायचं नाही, हे घे पंजाबी ड्रेस, आतली रूम तुझी आणि ऐक, ही पुस्तकं घे आणि अभ्यास कर, 2 वर्षात PSI बनायचंय. हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत प्रणय मूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला एक नवरा. जयदीप पिसाळ देशमुख हे 2 MPSC पास झाले. PSI आणि कुठलीशी पोस्ट मिळाली. वाठार स्टेशनला 3 मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत 10-12 ग्लास उसाचा रस पिकायचा, त्यातनं ग्लास मागे रुपया ठोकळा मिळायचा. असला झांगड करत जयदीपराव MPSC 2 पास झाले, पण व्यवसाय करू, गावाची सेवा करू म्हणत पोस्ट नाकारल्या. हिरो होंडाची सेमी फ्रँचायझी घेतली. पळशीचे सरपंच झाले. खासखळग्या गावात सिमेंटचे रस्ते केले. गावाशेजारचा बंधारा बांधला. पाणी फाउंडेशनचं काम केलं. पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला. आणि काय काय MPSC पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छीतू झाली. MPSC फॅड असलेले तरुण जयदीपरावांकडे माजोरडा म्हणून बघत तुच्छतेनं पाहू लागले. विजयाच्या आनंदाला लपवत पराभवाशी बोज पचवणारे जयदीपराव हल्ले नाहीत, लढत राहिले. पण वाळल्या करपत्या जगण्याच्या जळण्यात एक ओल होती मनात. करपतानाही मनात एक उबदार जाळ होता, तो पेटलेला. कल्याणी पिसाळवर त्यांचा जीव जडला होता. पोरा कामना धाम MPSC पास होऊन बोंबलत फिरतोय. दुनियादारी गाव पुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस विहिरीत ढकलून देईन पोरगी. कल्याणीच्या बापाचे हे शब्द. तुमच्या पोरीला 2 वर्षात PSI करतो, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणणाऱ्या या पोराला कल्याणी मिळाली. पूजेनंतर अवघ्या 2 वर्षात कल्याणी PSI झाली. सगळं माहीत पडत होतं. एकदा जयदीपरावांना विचारलं, हिरो होंडाचा व्यवसाय जोरात आहे, गावात सरपंच आहात, भागात दबदबाय, लोक नमस्कार घालतात, आता काय स्वप्न राहिलंय? तेव्हा त्यांच्याकडून उत्तर मिळालं, सगळं मिळालं, तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचंय. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.